मला सांगा, लहानपणापासून मित्रमैत्रिणी अगदी तुम्ही सोबत राहिलात, लहानपणाची तुमची मैत्रीण आहे, तुमचे मित्र आहेत, मग लहानपणापासून सोबत आहात, अगदी काही काळाच्या नंतर तुमचं लग्न झालं, म्हणताल का तुम्ही तुमच्या घरी येऊ का, मी आपोआप जाणार, तुम्ही आवडीनं जाणार का, आमचे बालमित्र आहे. मित्राच्या घरी मित्राला आणि पित्याच्या घरी पुत्राला बोलवण्याची गरज पडत नाही. स्वामी मलाही तेच सांगायचं आहे. जीव कासावीस होतो कधी कधी माता मौलींचा, अगदी जीव गुटमळून जातो, मालकाचं ऐकावं की पित्याचं ऐकावं लक्षात येत नाही. एक मुलगी होती सांगते, तिला सासरी सोडण्यासाठी तिचे वडील आणि तिचे मालक दोघे जणी तिच्यासोबत चालले होते. पहिल्या काळामध्ये कसं मजल दर मजल करत एक मैल दोन मैल असं चालत जावं लागायचं, टू व्हीलर फोर व्हीलर नव्हती अजिबात. ज्या वेळेला चालत जावं लागायचं शेतामधून निघाले, जात असताना जेव्हा सासरा जावायला पाहिलं, एका शेतकऱ्याची ज्वारीची शेती होती, ज्वारी कळते ना तुम्हाला, ज्वारीची शेती होती. जशी ज्वारीची शेती त्या सासऱ्यानं पाहिली, म्हणजे पोरीच्या बापानं, तर पोरीचे वडील म्हणतात, जावाई बापू या माणसाला 30 पोत्यापेक्षा कमी एक ओंजळ पुरुष सुद्धा ज्वारी नाही व्हायची, 30 पोते ज्वारी होईल याला. जावाई म्हणतो, सासरी बा तुम्हाला वयामानानं जास्त सुधारणं म्हणे, आता तुमचं काय बुद्धी काम करत नाही, याला 20 पोते ज्वारी होईल. सासरं म्हणायचं 30 पोते, जावाई म्हणायचं 20 पोते. सासरी बुवा याला 20 पोत्यापेक्षा कमी जास्त एक ओंजळभर सुद्धा नाही, आणि जावाई बापू सासरा म्हणायचा याला 30 पोत्यापेक्षाही कोंजळभर सुद्धा कमी नाही. हा म्हणायचा जास्त नाही, हा म्हणायचा कमी नाही. दोघांची लागली भांडण. दीपार्दी ह्याच्या जावयानं सासरा खाली पाडला, मातारा सासरा खाली पाडला आणि छातीवर बसला. सासरी बुवा म्हणा 20 पोते, जावाई बापू जीव गेला तरी चालल पण 30च पोते. काय म्हणतो, जीव गेला तरी चालल पण 30 पोते. बाप खाली पडलेला, म्हातारा बाप, मालकाला सांगावं की बापाला सांगावं पोरीचं लक्ष देईना. पोरीनं हळूच बापाला म्हणते, बाबा अहो तुमची खालनं पाठ किती घासली, लाल झाली पाठ घासून घासून. मनाना 20 पोते. तिचं नाव होतं वसू. बाप म्हणतो, वसू माझी पाठ खालनं किती पण घासू, पण 10 पोत्याची कळ कशी सोसू. काय म्हणतात, माझी पाठ किती पण घासू पण 10 पोत्याची कळ कशी सोसू. जीव कासावीस होत असतो कधी कधी. आणि उद्या जर कोणी नंद यशोदा आणि वसुदेव होणार असतील, नंद यशोदा एखादी जोडी जरी झाला तरी चालेल, नवीन लग्न झालेली एखादी जोडी असेल, तिचं आले कसे, आल्याच्या नंतर पाहिलं नदी पार करून आले कसे तुम्ही, येऊन पाहिलं तर प्रेतावरती बसून आले आहेत, लक्षातही नाही आपण प्रेतावरती आलो, त्याला वाटलं होडीचे नौकाच आहे. वरती कसे आले, माडीवरती जाऊन पाहिलं तर सर्प लटकलेला होता, सर्पाला लटकून वरती आले. तिच्या जागेवर आपली एखादी पत्नी असते म्हणली असती, बाय स्वामी किती प्रेम करता माझ्यावरती तुम्ही, जीव ओवळून टाकाव तेवढा तुमच्यावरचा कमी आहे, किती जीव लावता मला, भारावून गेली असती. पण नाही, संत तुलसीदासांच्या पत्नी होत्या, उपदेश केलाय स्वामी मला भेटण्यासाठी, एवढे आटोकाटपण प्रयत्न करत राहिला तुम्ही, जीवनावरती उद्धार झाले, प्रेतावरती बसून आले, सर्पाला लटकून वरती आलेत, एवढे प्रयत्न भगवान रामचंद्र भेटण्यासाठी केले असते ना तर केव्हाच दर्शन दिलं असतं तुम्हाला. मला सांगायचंय काय, इथं तिथं माणसानं वेळ वाया घालण्यापेक्षा भगवंताचं भजन करा. अगदी एक एक क्षण आपल्या महत्वाचा आहे, एक मिनिट आपल्या महत्वाचं आहे. गेलेला वेळ परत आणता येत नाही आणि गेलेली वेळ सुद्धा परत येत नाही. पहा आता आहोत, माणसाचं वय होत चाललंय, एक एक दिवस आपला कमी होत चाललाय, एक एक आठवडा, एक एक वर्ष, एक एक महिना आपल्या जीवनातलं कमी होत चाललाय. माहिती नाही आज आहोत उद्या असू की नाही, आणि जेव्हा भगवंताच्या द्वारात जाऊ ना तेव्हा पाप आणि पुण्य दोन्हीचं मोजमाप होतंय. जर पुण्य जास्त असेल तर सद्गती भेटल, आणि पाप असेल ना तर नरकामध्ये लुटवण्यात येतं, नरक यातना भोगाव्या लागतात. मग अगोदर जिवंत आहोत तोपर्यंत चांगलं कर्म करा, नसल चांगलं करणं होत करू नका, पण वाईट कुणाचं करू नका. एखाद्याच्या बद्दल चांगला विचार करणं होत नसेल आपल्याच्यानं, पण वाईट विचार कधीच करायचा नाही. पहा वाटत असेल भगवान संगमेश्वर भगवंताची आमच्यावरती कृपा व्हावी, कृपा होईल, पण ज्या दिवशी तुमचे हात तुमचं शरीर तुमचा देह दुसऱ्याचं कल्याण होण्यासाठी धावू लागेल, दुसऱ्याचं कल्याण करण्यासाठी तुमचे हात काम करतील, तेव्हा समजा की शिवजींचे शिवतत्व तुमच्यामध्ये अवतीर्ण झालेत, शिवतत्व तुम्हाला समजलंय, शिव विचार तुम्हाला कळलेत, शिवजींचं अंतकरण तुम्हाला कळलंय. कधी दुसऱ्यांसाठी जेव्हा कल्याणाचा विचार कराल तेव्हा भगवंताला प्रार्थना करायची, देवा शेजारीच्याचं चांगलं होऊन त्याच्या पाठीमागं माझं चांगलं करू,
देव आपोआप आपलं चांगलं करतो। पहा टवाळक्या नाही, गावागावात पाहतो आपण सध्याच्या काळात कुचरवटे भरपूर आहेत। पारावरती असतात, पिंपळाच्या झाडापरी असतात, चौकात चौकामध्ये असतात, बस स्टँडवरती असतात, कुठं दारावरती बसलेले। याची निंदा करणार, त्याची निंदा करणार, निंदा करण्याचा फायदा तुम्हाला खूप मोठा परिणाम सांगते। पहा किती मोठा असतो, मोठं पातक येते, फेडता फिटत नाही पातक। माणसानं काय म्हणतात ना, एखादी चूक केली तर सुधारता येते, पण एकदा का माणसानं निंदा केली ते पाप कधीच धुवून काढता येत नाही माणसाला। गावातल्या एका आजीबाईची इच्छा झाली, साधू संतांसाठी भोजन मी द्यावं, साधू संतांसाठी मी ताक किंवा दही आणण्यासाठी गेली। एका व्यक्तीकडून तिनं दही विकत घेऊन आली, माठामध्ये अगदी मडक्यामध्ये दही होतं, डोक्यावरती घेतला माठ। 100 साधू महात्मा तिला ऋषी मुनी जेवायला घालायचे होते। दही घेऊन येत असताना आकाशामधून एक घार एका सर्पाला घेऊन चाललेली होती। घार सर्पाला घेऊन चालली तर त्या सर्पानं त्याची विषाची गराळी टाकली, तर ती गराळी सरळ त्या दह्याच्या माठात पडली। दह्याच्या माठामध्ये विषाची गराळी पडली, विष पडलं। आजीबाईनं जेव्हा ऋषी मुनी जेवायला घातले, 100 साधू महात्म्यांचं भोजन झाल्याच्या नंतर अर्ध्या एक तासानं 100 साधू मेले, मृत्युमुखी पडले। गावातल्या लोकांची चर्चा चालू झाली। मात्रेला चांगलं कर्म करायचं नव्हतं, चांगलं काम करायचं नव्हतं, तर वाईट तरी करायचं नव्हतं ना। नाही करू द्या कशाला, कुणी सांगितलं होतं बळजबरीनं साधू महात्म्यांना भोजनासाठी दे। तिने निस्वार्थ मनानं, निष्पाप मनानं साधू महात्म्यांना भोजन दिलं होतं। मग ज्या वेळेला यमदूत घेण्यासाठी येणार, यमदूतांना प्रश्न पडला, घेण्यासाठी जावं आपण, एवढं मोठं पापाचा गडा फोडावा कोणाच्या माथ्यावर, पण एक काम करू, आजीनं जेवायला घातले साधू महात्म्यांना, आजीच्या डोक्यावर फोडूस पापाचा गडा। पण विचार केला, आजीचं निर्मळ तर स्वच्छ होतं, मन तर अगदी, हेतू तर अगदी शुद्ध होता। हेतू शुद्ध असताना आपण म्हातारीच्या त्या आजीच्या कपाळावरती माथ्यावरती पापाचा गडा नाही फोडू शकत। म्हणे एक काम करू, गराळी टाकली विषाची सर्पानं, आपण सर्पाच्या डोक्यावर पापाचा गडा फोडू। म्हणे नाही, का? सर्पाला घार जर उचलून आकाशात घेऊन चालली तर सर्पाचा स्वभाव आहे विषाची गराळी टाकणं, त्याचा काय दोष आहे? सर्पाच्या डोक्यावरती नाही पापाचा गडा फोडू शकत। म्हणे एक काम करू, आपण घारीच्या डोक्यावरती पापाचा गडा फोडू। म्हणे नाही, घारीच्या डोक्यावर सुद्धा नाही का? सर्प दिसल्याच्या नंतर घारीचा स्वभाव आहे सर्पाला आकाशात घेऊन जाणं, तिच्या स्वतःच्या पोटाची भूक शांत करणं, तिचा स्वभाव आहे। तिच्या माथ्यावरती पापाचा गडा नाही फोडू शकत। म्हणे मग पापाचा गडा फोडायचा कोणाच्या माथ्यावर? प्रश्न पडला सगळ्याला। गावात फेरफटका मारत होते, लोक म्हणायचे म्हातारीला चांगलं कर्म करणं होत नव्हतं, वाईट तरी कशाला करायचं, एवढं मोठं पातक तिच्या डोक्यावरती लागलंय, कपाळावरती लागलंय। कुच्चर वट्यावरती 7-8-10 जण जेव्हा चर्चा करताना, चुगल्या करताना पाहिले, यमदूतानं ठरवलं, पापाचा गडा घारीच्या डोक्यावर नाही, सर्पाच्या डोक्यावर नाही, म्हातारीच्या डोक्यावर सुद्धा नाही, कुच्चर वट्यावर बसलेल्या माणसाच्या डोक्यावर फोडा म्हणे पापाचा गडा। का? कर्म करण्यापेक्षा निंदा करणं फार वाईट आहे। चांगलं होत नसेल करू नका, पण वाईट तरी कोणाचं करू नका। आणि कायम वाटत असेल भगवान परमात्माची कृपा आमच्यावरती व्हावी, तर भगवंताला समर्पण करायला शिकलं पाहिजे। बस समर्पण किती असावं, समर्पण माणसाचं किती समर्पण करावं। आजीबाईने ठरवलं सोमवारच्या दिवशी महादेवाला जायचंय, ताट करून घेतलं, पाण्याचा गडा घेतला, एक लोटा जल। जेव्हा पाणी घेऊन जेव्हा महादेवाच्या मंदिरामध्ये आली आहे, महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहणार, तर गावामध्ये एक चोर आला होता फेरफटका करण्यासाठी, शोधामध्ये होता, आज काहीतरी चोरी करायची आहे। आजीच्या हातामध्ये पितळाचा तांब्या दिसला तर त्याला आनंद झाला, म्हणे आज आजीचा तांब्या चोरणार आपण। पण म्हातारी 2 मिनिट सुद्धा तांब्या हातातनं खाली ठेवत नव्हती। ज्या वेळेला हा महादेवाच्या मंदिरामध्ये आला, भगवान शिवशंकराला पाणी घालण्याची इच्छा झाली, त्याला वाटलं आजी असं तरी तांबे दिले माझ्या हातात पूजा करायची म्हटल्याच्या नंतर, आजीला म्हणे आजी मला पण पाणी टाकू द्या ना महादेवाच्या पिंडीवरती। आजी म्हणे एक काम कर, मी पाणीवरती तू माझ्या हाताला हात ला। म्हातारी तांबे सोडायला तयार नाही। आजीची पूजा झाली, 1-2 तास म्हातारी तिथे होती। आजीबाई निघून गेल्या घरी, तांब्या घेऊन गेली म्हातारी, चोराला काहीच सापडलं नाही। विचार करत बसलं होता शिव मंदिरामध्ये,
भगवान भोलेनाथाला म्हणायचा, सगळ्यात लवकर लवकर पावणारा भोळ्यात भोळा देव शिव शंकर आहे, माझ्या मनाची कशी रे दया येत नाही तुला, कशी क्यू येत नाही तुला, माझ्यावरती उपकार कर, कृपा करा माझ्यावरती, काहीतरी मलाही काहीतरी द्या ना. आणि जेव्हा विचार करत करत हळूच त्याची नजर वरती गेली तर भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती त्याला घंटा दिसली. 50 किलोची घंटा होती. आनंदानं उडा मारायला लागला. काय म्हणतात ना, भगवान जप देत आहे छप्पर फाडके देत आहे. आनंद वाटला त्याला, उड्या मारायला लागला. देवा वाटलंही नव्हतं रे एवढं देशील, सांगितल्याच्या नंतर एवढं लवकर देतो मला माहिती नव्हतं. आयुष्यभर बसून खाल्लं तरी संपायचं नाही, आता एवढं देऊन टाकलं तू. पण ज्या वेळेला घंटा काढायचा विचार आला, पिंडीवरती होती, काढणार कशी, घंटा काढायची कशी नेमकी, इकडे तिकडे फिरून पाहायचा, पाय ठेवून काही उचलायला, काही काढायला, घंटा काढायला काही साधन आहे का, पाय ठेवायला काहीतरी सापडतंय का, सपोर्ट घ्यायला काही सापडतंय का, पण काही शोध लागेना. शेवटी यानं तिसरं डोकं लावलं, म्हणजे आता कुठेच उभं राहून उपयोग नाही, साधन आपण उपयोग करू शिवपिंडीचा. शिवपिंडीवरती उभा राहिला, स्वतः ती घंटा काढण्यासाठी प्रयत्न करू लागला. भगवान शिवजींनी चतुर्भुज रूप धारण केलं, भगवान परमात्मा प्रगट झाले. आणि भगवान भोलेनाथाला हा म्हणतो, शिवजी नाही आता परत चूक करत नाही मी, माफ करा मला, मी पिंडीवरती उभं राहिलो, भोलेनाथ माफ करा मला, तुमचा सच्चा भक्त आहे मी, कधीच या गावात नाही, तुमच्या मंदिराजवळून सुद्धा कधी जाणार नाही मी, येत नाही मी एवढे वेळेस, माफ करा. भगवान शिवशंकर त्याला उपदेश करतात, बाबा कित्येक जणांना बेलपत्र वाहताना पाहिलं मी, फुलं वाहताना सुद्धा पाहिलं, कोणी पाणी वाहतं, कोणी तूप वाहतं, अगदी कोणी दूध वाहतं, कोणी दही वाहतं, पंचअमृत वाहतं, पण स्वतःला वाहून घेणारा फक्त तूच पाहिलाय. म्हणून बुधवार आल्यावर भक्ती बदलते. पाहता पाहतो गुरुवार येतोय, लगेच आपण दत्तात्र्याला भजत राहतो. शुक्रवार निघून जातो आई भवानी. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला, हे लखबा पोतराज आलाय बेटी. आपली बदलती पा भक्ती. शनिवारी हनुमंतरायाचं भजन करतो लगेच, जय हनुमान ज्ञान गुण सागर. आणि शनिवार निघून गेला की रविवारी, पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण, पुण्या हंशनर दिल खंडोबाच ठाण, या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याच सोनर, भंडाऱ्याच सोन. वार बदलला की प्रत्येक माणसाचा देव बदलतोय. मला सांगायचं एकच, भक्ती कोणत्याही भगवंताची करा, फक्त स्वतःला झोकवून देऊन समर्पण करून भगवान परमात्माला समर्पण करायला शिका. जीवनातील प्रत्येक इच्छा मनोकामना मात्र नक्कीच पूर्ण होतात. पहा मग जेव्हा आपण पाहतोय, काल आपण कथा पाहिली, सतीमातेची कथा मी तुम्हाला सांगितली. सती स्वतः जेव्हा भगवान परमात्माला पूजेचं स्थान नाही या वियोगानं स्वतः जेव्हा योग अग्नीमध्ये लीन होत आहेत, स्वतःचा देह त्यांनी योग अग्नीमध्ये लीन करून घेतला. दक्ष महाराजांना सुद्धा राग येतोय. भगवान भोलेनाथांना राग आला, वीरभद्राला निर्माण करून सांगितलं, दक्षाच्या महायज्ञाचा विध्वंस करून या. पण ब्रह्माजी आणि विष्णूसुद्धा महायज्ञाला होत. मग ब्रह्मा आणि विष्णू हात जोडतात, विनवणी करतात भगवंताची, नाही भगवान महायज्ञाचा विध्वंस करू शकत नाही. या कथेच्या नंतर सुंदर अशी कथा सांगितली जाते. पहा अर्थार्जनासाठी ध्रुवबाळाची कथा सांगितली जाते. उत्तनपाद नावाचा राजा होता, त्याची एक पत्नी सुनीती आणि दुसरी सुरुची. सुनीती ही नीती शिकवणारी होती, पण सुरुची ही स्वतःच्या मनासारखं वागणारी. कधी कधी पाहतो घरामध्ये विसंगती, स्वतःच्या मनासारखं वागायला आवडतं महिला मंडळाला, स्वतःच्या मनासारखं. आज कोणतीही बाई असू दे किंवा कोणताही व्यक्ती असू दे, दुसऱ्याचं कोणाचंच ऐकणार नाही. सुनबाई कधी सासूबाईचं ऐकत नाही, सासूबाई कधी सुनाचं ऐकणार नाही, मुलगा कधी बापाचं ऐकत नाही, बापही कधी मुलाचं ऐकत नाही. का? प्रत्येकाला वाटतं माझ्या मनासारखं व्हावं. सुनेला वाटतं अख्खा परिवार माझ्या मनावरती चालावा, मी जसं म्हणाल तीच पूर्व दिशा. पण नाही, सध्याच्या काळात स्वतःला मनासारखं वागायला आवडतं. पण जेव्हा
सुनीती ही नीती शिकवणारी होती. सुरुची स्वतःच्या मनासारखं वागणारी होती. ध्रुव बाळांची इच्छा झाली की उत्तानपाद राजा स्वतःच्या पित्याच्या मांडीवरती बसण्यासाठी जावं. वडिलांच्या मांडीवरती बसण्यासाठी निघाले. जेव्हा राज सिंहासनावरती बसले होता राजा, पण त्यावेळेला सुरुचीनं पाहिलं आणि विचारलं, ध्रुवा कुठे निघालात? आई बाबांच्या मांडीवर बसण्यासाठी जायचंय ग. जाऊ शकत नाही. का बरं आई? नाही जाता येणार. का नाही जाता येणार? पण जेव्हा लक्षात आलं ध्रुव बाळांच्या, तरीसुद्धा हट्ट करून ध्रुव बाळ पुढे पुढे निघाले वडिलांच्या मांडीवरती, पित्याच्या मांडीवरती बसण्यासाठी. सुरुचीनं स्वतः धावत आली आणि फरफटत ओढत आणलं ध्रुव बाळाला. दोन चापट कानाखाली दिल्या आणि सांगितलं, तुला सांगितलं ना जाऊ नको म्हणून, बसण्याचा मान तुझा नाही. अरण्यामध्ये जा, तप कर, भगवंताची प्राप्ती करून घे आणि देव प्राप्त झाल्याच्या नंतर भगवंताला सांग की मला सुरुची आईच्या पोटाला जन्माला घाल आणि माझ्या पोटाला माझं लेकरू म्हणून जन्माला ये. नंतर तुला मी तुझ्या पित्याच्या मांडीवरती बसण्याचा मान प्राप्त होईल. ध्रुव बाळ स्वतः विनवणी करतायत, रडत रडत सुनीतीकडे आल्यात. सुनीती आईला विनवणी केली पहा. आणि घराघरामध्ये कधी कधी माणसाची विसंगती होते. चांगलं परिवार नांदावं असं वाटत असेल, अचानक एखाद्या लेकराला स्वतःची जन्मदाती आई सोडून गेली आणि अचानक 2-3-4 महिन्यानं सावत्र आई घरात आली, तर त्या लेकराचं सुद्धा छळ चालू होतो. जेव्हा ध्रुव बाळ रडत रडत जेव्हा सुनीतीकडे आईकडे आले, त्यांना आईला सांगितलं, आई सुरुची आईनं मला मारलं ग. का मारलं? पित्याच्या मांडीवरती बसण्यासाठी निघालो होतो. वडिलांच्या मांडीवरती बसणं माझा काही गुन्हा आहे का? आई काही चूक नव्हती का माझी? मला मारलं, माझ्या कानाखाली काही चिमटे घेतले मला. सुनीती ही नीती शिकवणारी होती. 2 मिनिट विचार केला. आपल्या जागावर एखादी जर असती, सुनीतीच्या जागेवर आपली एखादी आई असती तर म्हणली असती, तुला तिनं मारलं ना, ती झोपल्याच्या नंतर तिच्या डोक्यात धोंडा घाल धोंडा, आपली म्हटली असती. पण नीती शिकवणारी होती. विचार केला, लक्षात आलं, बाळा मारलं म्हणून काय झालं? जशी मी आई तशी तीही तुझी आईच आहे. तसं पाहिलं तर तू माझ्या पोटी जन्म घेतला आहे. मीच तुला उपदेश करायला पाहिजे होता की अरण्यामध्ये जाऊन तप कर म्हणून, पण नाही सांगू शकले बाळा. जा अरण्यामध्ये जाऊन तप कर, भगवंताची प्राप्ती करून घे आणि देवाला विनवणी कर, अढळ पद निर्माण करून घे. असं पद मिळून घे की त्या पदावरून तुला कोणीच खाली ढकलून दिलं नाही पाहिजे. ध्रुव बाळ जेव्हा अरण्यामध्ये निघाले तप करण्यासाठी, नारद महात्मा विचारतायत, नारद मुनी ध्रुवा कुठे निघालात? जंगलामध्ये चाललोय महाराज. अरण्यामध्ये कशासाठी? तप करण्यासाठी जायचंय, तपश्चर्या करायची, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. विनवणी केली. नारद मुनी सांगतात, बाळा 5 वर्षाचं वय तुमचं आहे, खेळण्याचं बागडण्याचं वय तुमचं आहे, अरण्यामध्ये जाऊन तप तुम्ही कशाला करू नका. जा म्हणे वापस फिरा, घरी परत जा, तप करण्यासाठी जाऊ नका. पण स्वतः ध्रुव बाळानं भगवान परमात्मा नारदजींना सांगावं. नारदजी जाऊ शकत नाही परत. का? हाचिनी माता न फिरे मघारी, हाचिनी माता न फिरे मघारी. महात्मा, हा चिन्नी माता नफिरी मगारी हाच नियम पूर्ण करायचा. ध्रुव बाळाला जेव्हा नारद मुनी मंत्र देतात, एका मंत्राचा जप करा, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.